नमस्कार मी सोनाली सोनीस किचन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण दिवाळी विशेष अतिशय खुसखुशीत आणि खूप सारे लिअर सुटलेली गोड शंकरपाळी बनवत आहोत ही शंकरपाळी बनवताना आपण खूप सारे टिप्स पाहिलेल्या आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूया शंकरपाळी बनवण्यासाठी अर्धा कप साखर घ्यायची आणि त्याच कपाने अर्धा कप दूध तुम्ही दुधाऐवजी पाण्याचा देखील उपयोग करू शकतात आता गॅस पेटवून घ्यायचा आणि त्यावरती हे पाटील ठेवायचं आता फक्त आपल्याला साखर दुधामध्ये मेल्ट करून घ्यायची आहे पाक वगैरे बनवायची अजिबात गरज नाही साखर मेल्ट झाल्यानंतर लगेच गॅस बंद करायचा आणि हे दूध आता गार होण्यासाठी ठेवायचं तोपर्यंत बाकी तयारी करायची आता एका ताटामध्ये दोन कप मैदा घ्यायचा आपण ज्या कपाने साखर मोजून घेतलेली आहे तोच कप या ठिकाणी वापरायचा आहे तर दोन कप मैदा म्हणजेच अर्धा किलो मैदा घेतलेला आहे त्यामध्ये चिमूडभर मीठ टाकायचं आणि हे, चा हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं तुम्ही मैदा मोजून घेण्यासाठी एखादी वाटी किंवा ग्लासचा देखील उपयोग करून घेऊ शकतात आता यामध्ये अर्धा कप गरम तुपाचं मोहन टाकायचं आहे तूप घेताना अर्धा कपाचं थोडंसं कमी घ्यायचं नंतर ते मेल झाल्यानंतर अर्धा कप होऊन जातं गरम तुपाचं मोहन टाकल्यानंतर हे सर्व चमचेने चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर याला हाताने चोळून एकदम मऊ करून घ्यायचं आहे या पद्धतीने आता यामध्ये थोडं थोडं करून दूध घालायचं आणि याचं पीठ मळून घ्यायचं दूध एकत्र जास्त वापरायचं नाही नाहीतर पीठ पातळ होण्याची शक्यता असते जसे लागेल तसे दूध घालवण्याचं पीठ मळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी हे पीठ मी मळून घेतलेलं आहे आणि एक तीन ते ती चार चमचे दूध शिल्लक राहिलेलं आहे पीठ मऊ करून घ्यायचं आणि झाकण ठेवण्याला एक वीस ते पंचवीस मिनटासाठी भिजत ठेवायचं तर वीस मिनटं झालेलं आहे आता वीस मिनटानंतर हे पीठ घ्यायचं आणि पोळपाटावरती ठेवण्याला खलबत्त्याने छान असं ठेचून घ्यायचं आहे पीठ ठेचून घेतल्यामुळे छान असे शंकर पाळीला लेअर सुटले जातात त्यामुळे ही स्टेप करायला अजिबात विसरू नका आणि पीठ ठेचून झाल्यानंतर त्याचा एक गोळा घ्यायचा छोट्या आकारायचा आणि त्याची चपाती लाटून घ्यायची आहे मीडियम जाडीची आता या चपातीच्या कडा फाटल्या जातात त्यामुळे सुरुवातीला कट करून घ्यायचा आहे चव बाजून याच्या कडा काढून घ्यायच्या आणि याला नंतर उभ्या आकाराचं कट करून घ्यायचं आणि नंतर आडेव्या आकाराचं शक्यतो आपण गोड शंकरपाळी ही चौकोनी आकाराचीच बनवत असतो पण जर तुम्हाला वेगळ्या आकाराची आवडत असेल तर तुम्ही वेगळा आकार देखील देऊ शकतात तर शंकरपाळी छान अशी कट करून घेतलेली आहे तेल पीठ न लावता मी याला लाटून घेतलेलं आहे आणि हे अजिबात पोळपाटाला चिटकलेलं नाही तर सर्व शंकरपाळी आपण काढून घेऊया तर छान अशी मीडियम जाडीची शंकरपाळी बनून घेतलेली आहे शंकरपाळी तळून घेऊया तर त्यासाठी तेल मीडियम हीटवरती गरम करायचं आणि त्यामध्ये शंकरपाळी टाकून सारखी हलवत मीडियम हीटवरती तळून घ्यायची आहे शंकरपाळी तळून घेताना मिडी मीटवरतीच तळून घ्यायची म्हणजे ती मध्येपर्यंत तळी जाते आणि शिवाय तिला लेअर्स पण छान अशा सुटल्या जातात तर शंकरपाळी बनवताना पहिली टिप्स म्हणजे तुम्हाला तुपाचं प्रमाण अगदी योग्य वापरायचं आहे जर तूप जास्त झालं तर शंकरपाळी तेलामध्ये विरगळण्याची शक्यता असते आणि दुसरी टिप्स म्हणजे तुम्हाला पीठ छान असं ठेचून घ्यायचं आहे त्यामुळे शंकरपाळीला छान असे लेअर्स सुटले जातात सर्व शंकरपाळी तळून घेऊया तर अगदी मऊ खुसखुशीत तोंडात टाकताच विरगळणारी शंकरपाळी बनून तयार आहे तुम्ही पण ह्या दिवाळीला नक्की बनून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा अशाच नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना बाय